नाही, हा स्वतःची वाट लावण्याचा अगदी पक्का मार्ग आहे. आणि मग तुम्ही तक्रार करता, आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करता. एकदा का तुमची बुद्धिमत्ता तुमच्या विरोधात उभी ठाकली की मग विश्वातली कोणतीही शक्ती तुम्हाला वाचवू शकत नाही. एवढंच मला वाटतं, वेदनेतूनच सफलता येते. आणि आयुष्यात तुमची काही लक्ष्ये असतील तर त्यांची किंमतही चुकवावी लागते. जसं की वेदना, कठीण परिश्रम, चिवटपणा. आणि जर हे असंच असेल तर लोक स्ट्रेस, ताण यापासून दूर का पळतात? कारण मी एका व्यक्तिगत पातळीवर मी जिवंत आहे तोवर मला शिखरे सर करायची आहेत, आणि ती खूप ताण आणि वेदनांतीच मिळणार. त्यानंतरच मी विश्रांती घेईन, कारण माझा थडग्याबाहेरचा काळ हा खूप मर्यादित आहे थडग्यामधल्या काळापेक्षा. तुम्हाला काय वाटतं, ही योग्य विचारधारा आहे का? नाही, हा स्वतःची वाट लावण्याचा अगदी पक्का मार्ग आहे. ही एक फार गंभीर चूक अनेक पिढ्या करत आल्या आहेत की तुम्ही अभ्यास केला तर कसा करायला हवा, कष्ट करून अभ्यास केला पाहिजे. तुम्ही काम केलं तर कसं करायला हवं, कष्ट करून. त्यांनी तुम्हाला असं नाही सांगितलं की तुम्ही आनंदानं अभ्यास करावा. त्यांनी तुम्हाला असं का नाही सांगितलं की तुम्ही प्रेमानं काम करावं. तुम्ही सगळं काही कष्ट घेऊन करायला हवं. आणि मग तुम्ही तक्रार करता, आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करता, कारण सर्व काही कष्टप्रद होऊन बसतं. याबद्दल पुष्कळ वैज्ञानिक आणि वैद्यकीय पुरावा आहे हे दाखवण्यासाठी की फक्त जेव्हा तुम्ही तुमच्या आत सुखद अवस्थेत असता तेव्हाच तुमची बुद्धी आणि शरीर त्याच्या उत्तम क्षमतेनं काम करतात. हे तुमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे का की प्रत्येक गोष्ट उत्तमपणे करण्यासाठी तुमचं शरीर आणि तुमची बुद्धी उत्तम अवस्थेत असायला हवी? हॅलो, महत्त्वाचं आहे. मला सांगा, तुम्ही जर तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त असाल तेव्हा तुमचं शरीर आणि बुद्धी उत्तमरित्या काम करतात का? आपल्या शरीराला त्याची सवय होते आणि त्यातूनच जसं जिममध्ये स्नायूंना खूप ताण दिल्यावर ते दुखावतात पण नंतर बिल्ड होतात, त्याचप्रमाणे आपण या गोष्टींचीही सवय लावू शकतो. नाही, जरी तुम्ही आनंदानं पळालात, पर्वत चढलात, खेळ खेळलात, तरी स्नायू बिल्ड होतील. हॅलो, मग तणावाखाली दुखावतील आणि अजून जास्त चांगले बिल्ड होतील? नाही नाही नाही, हे पहा, तणाव म्हणजे तुम्ही कायम यासाठी नवे नवे शब्द शोधून काढत असता. कोणी म्हणतं स्ट्रेस, कोणी म्हणतं टेन्शन, कोणी म्हणतं चिंता आणि असं सगळं. ठीक आहे, अशी अनेक अनेक नावं आहेत. असे 72 का 74 वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार आहेत जे त्यांनी आजवर शोधून काढले आहेत. अनेक फॅन्सी नावं, पण मुळात एवढंच आहे, तुमची बुद्धिमत्ता तुमच्या विरोधी झाली आहे. एकदा का तुमची बुद्धिमत्ता तुमच्या विरोधात उभी ठाकली की मग विश्वातली कोणतीही शक्ती तुम्हाला वाचवू शकत नाही. एवढंच, जर तुमची बुद्धिमत्ता तुमच्यासाठी काम करत असती तर तुम्ही याला सुखे ठेवाल की तणावग्रस्त सांगा मला? विचार करून बोला, मी तसा आशीर्वाद देणार आहे तुम्हाला आता. जर तुमच्या बुद्धीनं तुमच्या बाजूने काम केलं तर तुम्ही स्वतःसाठी काय निवडाल, आनंद की तणाव? तुम्ही शेजाऱ्यासाठी तुम्ही काय निवडाल हा वेगळा विषय आहे. माहिती आहे ना, आपण एकमेकांचे शेजारी आहोत.